देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षेची भावना आहे असं विधान मावळती उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केलंय. राज्यसभा टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अन्सारी यांनी हे विधान केलंय. देशाच्या विविध भागात घडणाऱ्या घटनांमुळे मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण आहे असं ऐकायला मिळाल्याचं अन्सारी यांनी म्हटलंय. तथाकथित गोरक्षकांचे हिंसक हल्ले, कथित घरवापसी, राष्ट्रवादाचा अतिरेक अशा गोष्टी संस्कृतीला मारक ठरत असल्याचं अन्सारी यांनी म्हटलंय. देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या इतर मंत्र्यांसमोरही मांडल्याचं हमीद अन्सारी यांनी मुलाखतीत सांगितलं. या विधानामुळे हमीद अन्सारींनी एक प्रकारे मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत. बघूया हमीद अन्सारी यांनी काय म्हटलंय या मुलाखतीत. मुस्लिम समाजामध्ये आज असुरक्षितता आणि भीतीची भावना आहे. भारतीय समाज वर्षानुवर्ष विविधतावादी आहे पण हे वातावरण आता धोक्यात आहे. नागरिकांच्या भारतीयत्वावर प्रश्न उपस्थित करण्याची प्रवृत्ती चिंताजनक आहे. तथाकथित गोरक्षकांचे हिंसक हल्ले, घरवापसी, राष्ट्रवादाचा अतिरेक, अंधश्रद्धेचा विरोध करणाऱ्यांची हत्या या घटना भारतीय मूल्यांना संस्कृतीला मारक ठरत आहेत. आपल्याच नागरिकांसाठी कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्याची क्षमताही कमी पडती आहे. देशातील असहिष्णुतेचा मुद्दा पंतप्रधान मोदी आणि इतर मंत्र्यांसमोरही मांडलेला आहे. यावर मुख्तार अब्बास नक्वी यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. शूरता और सद्भाव भारत का डीएनए है, भारत की संस्कृति और संस्कार है. और हम मानते हैं कि सहिष्णुता हो, सद्भाव हो, इस संस्कृति और संस्कार को कोई भी नुकसान नहीं पहुंचा सकता. और बड़ी बड़ी चुनौतियां देश के लोगों के सामने आई हैं, देश के सामने आई हैं. उन चुनौतियों पर विजय हासिल करते हुए भारत के लोगों के इसी संस्कृति और संस्कार ने देश को मजबूत किया है और आगे भी मजबूत करेगा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.